नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण ऑटोमोबाईलमधील चेसिस, बॉडी आणि इंजिन या घटकाबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपल्याला लुब्रिकेशन सिस्टीमबद्दल माहिती घ्यायची आहे. लुब्रिकेशन म्हणजेच वंगन पद्धतीच्याबद्दल आपल्याला या लेक्चरमध्ये माहिती घ्यायची आहे. मागील वर्षी तुम्ही लुब्रिकेशन सिस्टीमचे वेगवेगळे उद्देश जे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास केलेला आहे. तीन उद्देश आहेत तुम्हाला माहिती आहे. पहिला म्हणजे घर्षण कमी करणे, दुसरा आहे झीज कमी करणे आणि तिसरा जो आहे तो उष्णतेचे वहन करणे. घर्षण कमी करणे म्हणजे कशाचे घर्षण कमी करायचे आहेत, जे दोन घटक एकमेकाच्या संपर्कात येतात त्या दोन घटकांमधील घर्षण कमी करायचं आहे. दुसरा उद्देश आहे जे दोन घटक एकमेकाच्या संपर्कात येणार आहेत त्यांच्यामधली होणारी जी झीज आहे ती झीज कमी करण्यासाठी वंगन पद्धतीचा वापर वंगनाचा वापर केलेला जातो, त्यालाच लुब्रिकेशन असं म्हणतो. आणि तिसरा उद्देश आहे उष्णतेचे वहन. जेव्हा दोन गोष्टी एकमेकाला घासल्या जातात किंवा घर्षण होते त्यामध्ये तेव्हा तिथे उष्णता निर्माण होते, ती उष्णता जी आहे ती वाहून घेऊन जाण्याचं कार्य हे वंगनाकडनं केलं जातं, त्यालाच आपण लुब्रिकेशनतर्फे केलं जातं म्हणून त्याला आपण कूलिंग इफेक्ट पण आपण म्हणतो. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. सध्या दिलेल्या आकृतीमध्ये ही एक इंजिनची आकृती आहे आणि यामध्ये कशा प्रकारे कूलिंग लुब्रिकेशन सिस्टीमचे वेगवेगळे घटक इथे दिसत आहेत आपल्याला. हा इथं आहे ऑइल पॅन, ऑइल पंप, ऑइल फिल्टर, ऑइल कूलर ह्या लाईन आहेत वेगवेगळ्या रिटर्न लाईन वगैरे. आणि इथं दिसतो आहे तो पिस्टन, कॅमशाफ्ट आहे, क्रँकशाफ्ट आहे, कनेक्टिंग रॉड आहे, अशा प्रकारे इथं इनलेट वॉल्व, एक्झॉस्ट वॉल्व, वॉल्व मेकॅनिझम ह्या सर्व गोष्टी आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लुब्रिकेशनची आवश्यकता असते. कोणकोणत्या भागाला लुब्रिकेशनची आवश्यकता असते ते आपण पाहणार आहोत. इंजिनमध्ये सर्वप्रथम मेन बिअरिंग, त्यालाच आपण क्रँकशाफ्ट बिअरिंग असे म्हणतो. त्यानंतर बिग एंड बिअरिंग, कनेक्टिंग रॉडचा जो मोठा एंड आहे त्याला आपण बिग एंड बिअरिंग असं म्हणतो. बिग एंड बिअरिंग आणि स्मॉल एंड बिअरिंग, बिग एंड बिअरिंग क्रँकशाफ्टकडे जोडलेला जो कनेक्टिंग रॉडचा भाग आहे त्याला बिग एंड बिअरिंग म्हणतात आणि पिस्टनकडे जोडलेला जो कनेक्टिंग रॉडचा भाग आहे जी बिअरिंग आहे त्याला स्मॉल एंड बिअरिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर गजन पिन, गजन पिन म्हणजेच पिस्टन पिन पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड यांना जोडण्यासाठी जी पिन वापरली जाते त्याला गजन पिन किंवा पिस्टन पिन म्हणतात. त्यामध्ये पण लुब्रिकेशनची आवश्यकता असते. पुढं आहे पिस्टन रिंग आणि सिलेंडर वॉल्व. आपण सिलेंडरची आकृती बघितली आहे, इंजिन सिलेंडरची आकृती बघितली आहे. पिस्टनला काय असतात, पिस्टन रिंग्स असतात. तर पिस्टन रिंग आणि सिलेंडर वॉल एकमेकासोबत संपर्क येतात, घर्षण होते, तर तिथे पण लुब्रिकेशनचं कार्य करणे आवश्यक असते. त्यानंतर आहे टायमिंग गिअर्स आणि क्रँकशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट बिअरिंग. आता हे सर्व आपण बघितलेलं आहे की इंजिनमध्ये कोणकोणत्या घटकांना लुब्रिकेशनची आवश्यकता आहे. तर लुब्रिकंटचे वेगवेगळे काही गुणधर्म आहेत ज्या गुणधर्माशिवाय आपण लुब्रिकंटचा अभ्यास करू शकणार नाही. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे विस्कॉसिटी. विस्कॉसिटी म्हणजे साध्या भाषेमध्ये वंगनाचा वाहण्याचा गुणधर्म. वंगन म्हणजेच लुब्रिकेशन ऑइलचा वाहण्याचा गुणधर्म. आता वाहण्याचा गुणधर्म आहे पण व्याख्या थोडीशी वेगळी आहे. म्हणजेच लुब्रिकेशन ऑइलचा जो वहन आहे, वहनास जे विरोध होत आहे, तो विरोध जो काही करतो आहे ज्या गोष्टीमुळे विरोध होत असतो त्याला आपण विस्कॉसिटी असं म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर पाणी आणि मध, जर आपण एका सरफेसवरनं किंवा एका प्लेटमध्ये वर जर पाणी टाकलं तर काय होणार आहे की पाणी लगेच वाहून जाईल आणि त्यामध्येच त्याच उंचीवरच्या त्याच सेम प्लेटवर जर आपण मध टाकलं तर मधाला व्हायला उशीर लागेल, मध लवकर वाहणार नाही. मग याचा अर्थ काय आहे, मधामध्ये विस्कॉसिटी जास्त आहे आणि पाण्यामध्ये विस्कॉसिटी कमी आहे. जास्त विस्कॉसिटी म्हणजे जास्त घट्ट ऑइल आणि विस्कॉसिटी जे आहे ते एक नंबर दिलेला असतो त्याला आपण विस्कॉसिटी नंबर असं म्हणतो. जेवढा जास्त विस्कॉसिटी नंबर असेल तेवढं जास्त घट्ट ऑइल असणार. जास्त विस्कॉसिटी ही कामाची नाही आणि कमी विस्कॉसिटी ही कामाची नाही. तर लुब्रिकेटिंग ऑइलची विस्कॉसिटी व्यवस्थित एकदम ऑप्टिमम असली पाहिजे. दुसरा घटक आहे भौतिक स्थिरता. भौतिक स्थिरता म्हणजेच काय, लुब्रिकेशन पदार्थाच्या तीन भौतिक अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. सहसा लुब्रिकंट ऑइल जे आहे ते द्रव असतं, लुब्रिकंट ऑइल
वेगवेगळ्या प्रकारचे लुब्रिकंट आहेत, काही द्रव असतील आहेत, काही स्थायू आहेत आणि काही अर्धवट स्थायू आहेत. तर जेव्हा दोन घटकांचं एकमेकांसोबत घर्षण होते, घर्षण झाल्यानंतर त्यामध्ये उष्णता निर्माण होणार आहे. त्या उष्णतेमुळे जे काही लुब्रिकेटिंग ऑइल असेल किंवा लुब्रिकंट वापरलेला आहे, स्थायू द्रव वायू तिन्हीपैकी कोण, स्थायू द्रव किंवा अर्धस्थायू तिन्हीपैकी कोणते असेल, तर त्यांनी त्याची भौतिक अवस्था बदलता कामा नये. म्हणजे द्रव असेल तर तो द्रवच असला पाहिजे, स्थायू असेल तर स्थायूचा असला पाहिजे, व आणि तापमान बदलानुसार त्याच्यामध्ये कोणतेही बदल होता कामा नयेत. पुढचा घटक आहे रासायनिक स्थिरता. सेम भौतिक स्थिरतेसारखंच तापमान व्हेरी होणार आहे, बदलणार आहे आपलं लुब्रिकेटिंग ऑइलचं पण तापमान वाढणार आहे. तर ते तापमान वाढल्यानंतर त्याच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये कोणतेही बदल होता नाही. जर आपला रासायनिक गुणधर्म बदलले तर तिथं रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचं ऑक्सिडेशन वगैरे होऊन ते लुब्रिकंट ऑइल तिथेच लाईनला वगैरे बसून गंज वगैरे चढू शकतो. त्यामुळे वॉल्व आणि इतर वेगवेगळे घटक आहेत ते नादुरुस्त होऊन आपल्याला परत ते रिप्लेस करावे लागतात. पुढचा गुणधर्म आहे गंज विरुद्ध प्रतिकार शक्ती. लुब्रिकंट जे आहे ते गंजणारे नसावे किंवा लुब्रिकंटचा वापर केल्यामुळे इंजिनमधील वेगवेगळे भाग जे आहेत ते गंजता कामा नये. म्हणजे लुब्रिकंट ऑइलमध्ये गंजविरुद्ध प्रतिकार शक्ती असली पाहिजे. पुढचा गुणधर्म आहे पोअर पॉईंट. पोअर हा इंग्लिश शब्द आहे, त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो ओतणे. आपण एखादी गोष्ट कधी ओतू शकतो, जेव्हा ती द्रवरूपात असेल तर. पोअर पॉईंट म्हणजेच काय की असं तापमान, म्हणजे असं कमीत कमी तापमान की ज्या तापमाला कोणतेही लुब्रिकंट ऑइल जे आहे ते वाहू शकते, यालाच आपण पोअर पॉईंट असं म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादं लुब्रिकंट ऑइल आहे आणि त्याचं हिवाळ्याच्या दिवसामध्ये काय होते, तापमान कमी होत जाते. मग तापमान कमी झाल्यानंतर कोणताही द्रव पदार्थ स्थायूमध्ये रूपांतर होत असतो. मग स्थायूमध्ये रूपांतर झाल्यानंतर तो वाहू शकत नाही. म्हणून असं किती कमीत कमी तापमान आहे की ज्या तापमानाला तो वाहू शकतो, त्या तापमानास पोअर पॉईंट म्हणतात. आणि लुब्रिकंट ऑइलचा पोअर पॉईंट कमीत कमी असावा आणि तो इंजिनच्या तापमानापेक्षा कमीत कमी असतो. नेहमी इंजिनच्या तापमानापेक्षा तर असतोच, पण सभोवतालचं जे वातावरण आहे त्या तापमानापेक्षा पण कमीत कमी लुब्रिकंट ऑइलचा पोअर पॉईंट असावा. पुढचा गुणधर्म आहे फ्लॅश पॉईंट. फ्लॅश म्हणजेच ज्वाला. हा एक पुढचा गुणधर्म आहे फ्लॅश पॉईंट. लुब्रिकंट ऑइलचा फ्लॅश पॉईंट हा पुरेसा जास्त असावा. फ्लॅश पॉईंट म्हणजे काय? फ्लॅश होणे म्हणजे वाफेत रूपांतर होणे. जेव्हा इंजिनमधलं तापमान वाढलेलं असतं तेव्हा लुब्रिकेशन ऑइलचं पण तापमान वाढणार आहे, आणि ते तापमान वाढल्यानंतर त्याची वाफेमध्ये रूपांतर होता कामा नये. आणि जो किती तापमानाला त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं त्या तापमानाला म्हणतो आपण त्याचा फ्लॅश पॉईंट. पुढचा आहे फायर पॉईंट. फायर पॉईंट म्हणजेच लुब्रिकेशन ऑइल किती तापमानाला पेट घेतं, म्हणजे हा पण फायर पॉईंट आणि फ्लॅश पॉईंट दोन्हीही जास्तीत जास्त असावे. पुढचा गुणधर्म आहे स्वच्छता. स्वच्छता म्हणजे काय? लुब्रिकेशन ऑइलने वाहनामध्ये झीज झालेले जे घटक आहेत ते लुब्रिकेशन सिस्टीममधनं बाहेर काढले पाहिजेत, त्याला आपण स्वच्छता असे म्हणतो. लुब्रिकेशन ऑइलचा स्वच्छता हा गुणधर्म असे म्हणतो. जसं की आपण जेव्हा ऑइल चेंज करत असतो तेव्हा आपल्या लक्षात येते की यामध्ये जे झीज झालेले जे कण आहेत ते पॅनमध्ये येऊन थांबलेले असतात, साठलेले असतात. तर हा जो हे जे स्वच्छतेचा लुब्रिकेशन ऑइलमध्ये स्वच्छता गुणधर्म असल्यामुळे हे सर्व घडत असतं. लुब्रिकंटचे आपला आता आपल्याला लुब्रिकंटचे वेगवेगळे प्रकार पाहायचे आहे. तर त्यात पहिला जो प्रकार आहे तो त्याच्या स्थितीनुसार प्रकार. पदार्थाच्या तीन भौतिक अवस्था आहेत, जसे की तुम्हाला सांगितलं मी, सॉलिड म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू. तर वायू लुब्रिकंट नसतात तर स्थायू म्हणजे त्याला आपण सॉलिड लुब्रिकंट म्हणतो. सॉलिड लुब्रिकंटचे काही प्रकार आहेत ग्रॅफाईट, सोपस्टोन, टाल्क, मायका, मॉलिब्डेनम डायसल्फाइड. आणि दुसरा प्रकार आहे सेमी सॉलिड लुब्रिकंट, जसं की ग्रीसेस. तर ग्रीसचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणकोणते ग्रीस आहेत? तर ॲल्युमिनियम पेस्ट ही एक प्रकारची ग्रीस आहे. याला सेमी सॉलिड म्हणजेच अर्धवट स्थायू, अर्ध स्थायू आहे आणि अर्ध द्रव आहे, जसं की चिखल जसा असतो त्याप्रमाणे. आणि ग्रीस आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर ग्रीस हे काय? सेमी सॉलिड लुब्रिकंट आहे. पुढचा प्रकार आहे लिक्विड लुब्रिकंट. लिक्विड म्हणजे द्रवरूप जे लुब्रिकंट असतात, ज्याला आपण ऑइल म्हणतो आपण, ते सगळे लिक्विड लुब्रिकंट आहे. त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, मिनरल ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल ऑइल इत्यादी. मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल, व्हेजिटेबल ऑइल म्हणजे वनस्पतीपासून मिळालेलं तेल, आणि ॲनिमल ऑइल म्हणजे प्राण्यांपासून मिळालेलं तेल. शेवटचा प्रकार आहे इमल्सन. इमल्सन म्हणजे बऱ्याच वेळा पाण्यामध्ये लुब्रिकंट ऑइल मिसळलेलं असते की पाण्यामध्ये ऑइल मिसळल्यानंतर जे लुब्रिकंट तयार होते त्याला आपण इमल्सन असं म्हणतो.
दुसरा प्रकार आहे लुब्रिकंटचा त्याच्या मूळ स्थितीनुसार वेगवेगळे प्रकार. पहिला आहे नॅचरल लुब्रिकंट. नॅचरल म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असलेले लुब्रिकंट, जसं की मिनरल ऑइल, खनिज तेल, व्हेजिटेबल ऑइल, वनस्पतीपासून मिळालेलं तेल, वनस्पती तेल, ॲनिमल ऑइल, प्राण्यापासून मिळालेलं प्राणी तेल, आणि ग्रॅफाईट, हे काय आहेत, नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात म्हणून त्याला नॅचरल लुब्रिकंट असं म्हणतो. आणि पुढचा प्रकार आहे सिंथेटिक लुब्रिकंट. सिंथेटिक म्हणजे जे लुब्रिकंट आपण प्रयोगशाळेमध्ये किंवा शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक किंवा वेगवेगळ्या कंपन्या जे बनवतात ते सिंथेटिक लुब्रिकंट. त्यामध्ये रिफाईन पेट्रोलियम ऑइल, कमर्शियल ग्रेड ऑइल, ग्रीस, हे काय आहेत, सिंथेटिक लुब्रिकंट आहेत. तिसरा प्रकार आहे विस्कॉसिटीमध्ये होणाऱ्या बदलानुसार लुब्रिकंटचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे मोनोग्रेड ऑइल, दुसरा आहे मल्टीग्रेड ऑइल. यामध्ये SAE 20, SAE 30, SAE 50 असं दिलेलं आहे. आणि मल्टीग्रेडमध्ये पाहिलं तर तुम्ही SAE 20W40, SAE 15W40 असं दिलेलं आहे. म्हणजेच काय, मोनोग्रेडमध्ये फक्त एकच ग्रेड दिलेला आहे विस्कॉसिटीचा इंडेक्स, एकच विस्कॉसिटी इंडेक्स नंबर दिलेला आहे. आणि मल्टीग्रेडमध्ये दोन क्रमांक दिलेले आहेत. त्यामध्ये W हा आकडा जो आहे तो विंटर रेटिंग असं दर्शवतो. पुढचा प्रकार आहे लुब्रिकंट बनवण्याच्या विशेष पद्धतीनुसार त्याचे वेगवेगळे प्रकार. पहिला प्रकार आहे ब्लेंडेड लुब्रिकंट, दुसरा आहे कंपाऊंडेड. ब्लेंडेड म्हणजे ब्लेंडेड कॅस्टर ऑइल, पॅलामिटिक ॲसिड आणि ऑलिक ॲसिड. आणि पुढचा प्रकार आहे कंपाऊंडेड लुब्रिकंट, त्यामध्ये कंपाऊंडेड पॉलिग्लायकोलसह फ्लोरोकार्बन्स, सिलिकॉन्स इत्यादी लुब्रिकंटचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर सदरील घटकाबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.